तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मराठी स्टार्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आपल्या ज्या लाडक्या अभिनेत्रीची माहिती घेणार आहोत, तिचे नाव आहे दिव्या पुगावकर। दिव्याचा जन्म 21 जुलै 1996 रोजी मुंबईमध्ये झाला आणि 2021 नुसार दिव्याचे 25 वर्षे वय आहे। दिव्याची आवड सांगायची झाली तर तिला डान्स करायला खूप आवडते। दिव्या प्रोफेशनने एक उत्तम ॲक्ट्रेस आणि त्याचबरोबर मॉडेल देखील आहे। आता आपण दिव्याच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात। दिव्याचे शालेय शिक्षण DAV हायस्कूल मुंबई इथे पूर्ण झाले, तसेच तिने आपले ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे। आता आपण दिव्याच्या करिअरविषयी जाणून घेऊयात। दिव्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2018 केली। तिने सर्वप्रथम एका मालिकेमध्ये काम केले आणि त्या मालिकेचे नाव आहे प्रेमा तुझा रंग कसा। या मालिकेनंतर दिव्याने पुढील ज्या मालिकेत काम केले त्या मालिकेचे नाव आहे विठू माऊली। या मालिकेनंतर दिव्याने शॉर्ट फिल्म्समध्ये कामे करायला सुरुवात केली। दिव्याने पहिल्या ज्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले त्या फिल्मचे नाव आहे इट्स माय ड्युटी। त्यानंतर दिव्याने पुढील ज्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले त्या फिल्मचे नाव आहे दृष्टी। त्यानंतर दिव्याने एका व्हिडिओ सॉंगमध्ये काम केले आहे आणि त्याचे नाव आहे नखरा तुझा। आणि आता सध्या दिव्या एका मराठी मालिकेत काम करत आहे आणि त्या मालिकेचे नाव आहे मुलगी झाली हो। या मालिकेत ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत काम करत आहे। तिने या मालिकेत साजिरी म्हणजेच माऊ या नावाचे पात्र उत्तमरित्या साकारले आहे आणि हे प्रेक्षकांच्या खूप पसंतीस येत आहे। आता आपण दिव्याला मिळालेल्या अवॉर्ड्स विषयी जाणून घेऊयात। दिव्या प्रोफेशनने एक मॉडेल देखील असल्यामुळे सर्वप्रथम तिने मुंबई सुकन्या या फॅशन शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आणि त्यात ती विजेती ठरली। त्यानंतर तिला 2019 महाराष्ट्र श्रावण क्वीन या शोमध्ये मिस टॅलेंटेड हा अवॉर्ड मिळाला। त्यानंतर दिव्याला 2021 स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड 2021 यांच्याकडून मुलगी झाली हो या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट मुलगी हा अवॉर्ड मिळाला। आता आपण दिव्याच्या फॅमिलीविषयी जाणून घेऊयात। तर मित्रांनो, हे आहे दिव्याचे आई आणि वडील, जे तुम्ही या इमेजेसमध्ये पाहू शकता। तर तुम्हाला दिव्या पुगावकर आवडते का व तिची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही दिव्याचे फॅन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।